कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये दे अडचणी होत्या वेगवेगळ्या वेग राज्यांनी वेगवेगळी पॅकेजेस दिली महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने एक नव्या पैशाचं पॅकेज या ठिकाणी दिलं नाही आणि सगळ्यात आश्चर्य इतके भयानक बिलं या ठिकाणी आले विजेचे आणि मग ज्यावेळेस ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की ती बिलं बरोबर आहेत तेवढी वीज वापरलीच आहे आमच्या किरीट सोमय संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक शहरातनं दहा दहा बिलं जमा केली ते घर किती त्याच्याकडे लाईट किती आणि आलेलं बिल किती कुठे शंभर पट कुठे दोनशे पट तीनशे पट पर्यंत त्या ठिकाणी आलेली बिलं होती गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो त्याला पन्नास हजाराचं बिल आलं होतं ही सगळी बिलं त्या ठिकाणी दाखवली सांगितलं बिलही सुधारून देऊ आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेतली सांगितलं की आम्ही बिलांमध्ये सवलत देऊ पहिल्यांदा तर ऊर्जा मंत्री म्हणाले होते की गरीबाला फ्रीज देऊ मग बदलले मग म्हणाले सवलत देऊ आणि मारे तीन पक्षाचे नेते कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत गेले त्या ठिकाणी घोषणा केली हजार कोटी देणार एवढे देणार तेवढे देणार वीज बिल माफ करणार कमी करणार सवलत देणार आणि काल ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं वीज वापरली आहे तर पैसे भरावे लागतील कोणालाही सवलत मिळणार नाही गरीबाशी विश्वासघात आहे विश्वासघात हे विश्वासघात की सरकार आहे अरे तुम्ही केलेली आम्ही नाही तुम्ही केलेली घोषणा कॅबिनेटमधनं येऊन तुम्ही घोषणा करता आणि त्या घोषणेवरनं घुमजाव करता गरीबाशी थट्टा चाललेली आहे आणि मग काही झालं की बोट दाखवायचं केंद्र सरकार हो केंद्र सरकारने नव्वद हजार कोटीचं पॅकेज दिलं होतं का घेतलं नाही तुम्ही त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक युटिलिटीला आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत लॉंग टर्मचं कर्ज देऊ त्यांची वसुली होईल किंवा त्यांच्याकडे पैसा येईल तेव्हा त्यांनी द्यावं युटिलिटीच्या बॅलन्सशीट वर पैसे कर्ज घेण्याची क्षमता नसली तरी आम्ही ते देणार आहोत तुम्ही नाही घेतलं ते ठीक आहे नाही घेतलं तुम्हाला खुल्या बाजारात घ्यायचं होतं ते घेता आलं असतं काय म्हणाले ऊर्जा मंत्री ऊर्जा मंत्री म्हणाले गेल्या सरकारने पन्नास हजार कोटीची या ठिकाणी वसुली केली नाही अरे काय आकडे समजतात वाचले आहेत खरं म्हणजे मी आमचे तेमाचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनापासून अभिनंदन करीन या तिन्ही कंपन्याचा जो कारभार चंद्रशेखर बावनकुळे पाच वर्षात सुधारून या तिन्ही कंपन्यांची बॅलन्सशीट देशामध्ये सगळ्यात चांगल्या बॅलन्सशीटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी आणली केंद्र सरकारने ज्यावेळी नवीन योजना आणली त्या योजनेमध्ये ज्या चार राज्यांना त्यांनी सांगितलं की या चार राज्यांच्या युटिलिटी या सगळ्यात चांगल्या आहेत त्यांची क्षमता सगळ्यात जास्ती आहे त्यातली एक युटिलिटी महाराष्ट्र होतं पण मी तुमचे आभार मानेन ऊर्जा मंत्री महोदय किमान तुम्ही हे तर कबूल केलं की आम्ही गरीबाची वसुली करत नव्हतो सक्तीने वसुली करत नव्हतो आम्ही सावकारी काम करत नव्हतो तुम्ही सावकार झालात तुम्ही सावकारासारखे गरीबाकडनं त्या ठिकाणी बिल वसूल करण्याचा प्रयत्न करतात